आई अंबादेवीच्या आशीर्वादाने पुलकित झालेली अमरावती. ग्रामगीतेतून मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अमरावती. स्वच्छतेचा महामंत्र देणारे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचे अमरावती. वराडात शिक्षणाची गंगा आणणारे शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे अमरावती. अमरावती महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे प्रादेशिक मुख्यालय. आपली अमरावती आता बदलत आहे. विविध शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, दवाखाने, इतर सोयींसह व्यापार आणि उद्योगधंद्यासोबत व्यापारी बाजारपेठ असलेल्या अमरावती शहराचा विकास आता झपाट्याने होत आहे. 2011 जनगणनेच्या प्राथमिक अहवालानुसार अमरावती शहराची लोकसंख्या 6,46,801 122 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रफळात अमरावती व्यापलेली आहे. स्मार्ट सिटी म्हणून निवड झालेल्या या शहरातील नागरिकांच्या भविष्यकालीन गरजा व अडचणींचा विचार करता दळणवळणासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा रस्त्यांची सुधारणा अत्यावश्यक आहे. या बाबीसंदर्भात दूरदृष्टी ठेवून अमरावतीचे पालकमंत्री माननीय आमदार प्रवीणजी पोटे, माननीय खासदार आनंदरावजी अडसूळ, माननीय आमदार सुनीलजी देशमुख, माननीय आमदार रवीजी राणा, माननीय आमदार ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांनी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून अमरावती शहरातील महत्त्वाच्या रस्ते सुधारणेच्या कामात केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मान्यता मिळवून दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी हाती घेतलेल्या कामांची माहिती आता जाणून घेऊया. यामध्ये एकूण 5 रस्त्यांची सुधारणा होणार आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी अमरावती रेल्वे स्टेशन ते चपराशीपुरा चौक ते अंध विद्यालय हा 3 किलोमीटरचा मार्ग, वैद्यकीय सेवा घेणाऱ्या नागरिकांसाठी अमरावती रेल्वे स्टेशन ते इरविन चौक हा 520 मीटर लांबीचा रस्ता, अमरावती शहरातील नागरिकांच्या सुखद मार्गक्रमणासाठी बडनेरा रेल्वे स्टेशन ते पंचवटी चौकापर्यंतचा 8.6 किलोमीटरचा मार्ग, देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींकरिता व विविध शैक्षणिक संस्थांकरिता अमरावती शहरातील कठोरा चौक ते कठोरा बुद्रुक गावापर्यंतचा 5 किलोमीटरचा मार्ग, सोबतच मालवीय चौकाकडून चित्रा टॉकीज मोमिनपुरा मार्गे नागपूर गेट चौकापर्यंत जाणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी तसेच अवजड वाहनांमुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीचा विचार करिता 1.3 किलोमीटरच्या उड्डाणपुलाचे कार्य प्रस्तावित आहे. पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर पडणारे खड्डे व त्यामुळे होणारे अपघात व नागरिकांची गैरसोय याचा विचार करता हे रस्ते काँक्रीटचे करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच सर्व रस्ते 4 पदरी करण्यासाठी आवश्यक तेथे रुंदीकरण प्रस्तावित आहे. आता जाणून घेऊया या रस्त्यांच्या क्रस डिझाईन आणि बांधणीविषयी तसेच रस्त्यांच्या निर्मितीविषयी. यासोबतच पाण्याचा निचरा होण्यासाठी भूमिगत गटारे, पादचाऱ्यांसाठी फुटपाथ, भविष्यात लागणाऱ्या इतर सेवा ज्यामध्ये विद्युत वाहिन्यांसाठी डक, टेलिफोन केबल्स, वाहतूक नियमनासाठी रोड डिव्हायडर, पर्यावरण संतुलनासाठी झाडे, सौंदर्यीकरणासाठी डिव्हायडरवरील फुलझाडे व दिशादर्शक असणार आहे. कामाची अंमलबजावणी झाल्यानंतर हा स्वप्नवत प्रवास अमरावतीकरांसाठी सुखकारक राहील. या संदर्भात जनतेच्या काही सूचना असल्यास त्यांचा जरूर विचार करण्यात येईल. आपल्या सूचनांसाठी आपण आम्हास संपर्क करू शकता. अखेरीस उत्कृष्ट सेवा आणि विकास हाच आमचा ध्यास. सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती. धन्यवाद.